श्री गुरुचरित्र अध्याय पहिला मंगलाचरण। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। हे ओंकार स्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या पार्वती सुता गजानना, तुला माझा नमस्कार असो। तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस। तुझ्या हालणाऱ्या कानापासून जो वारा निर्माण होतो, त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात। तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते, उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते। संकटरूपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशूर धारण केला आहेस। तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस। हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस। जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात, त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही, त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात। कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते। हे लंबोदर गणेशा, तूच 14 विद्यांचा म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस। तूच वेदशास्त्रे, पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात। हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझेच स्तवन केले होते। हरिब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात, तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात। हे कृपानिधी गणनायका, हे मूषक वाहना, ओंकार स्वरूप दुःखहर्त्या विनायका, मला बुद्धी दे। जे लोक तुला वंदन करतात, त्यांची कार्ये सिद्धीला जातात। हे गणेशा, तू कृपासागर आहेस, तू सर्वांचा आधार आहेस। हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो। मला ज्ञान दे, बुद्धी दे। हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस। मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या शरणी आलो आहे। गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे। तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे। आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो। तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे। तिला वंदन केले असता ज्ञान प्राप्ती होते। सरस्वती माते, मी तुला वंदन करतो। वेदशास्त्रे पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत। माते, मला चांगली बुद्धी दे। श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत, त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस। हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते, म्हणून तू मला या ग्रंथ लेखनासाठी प्रेरणा दे, मला स्फूर्ती दे, मला विद्यादान दे। आता मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो। भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे, तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो। शंखचक्र गदा पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजंती माळा धारण केली आहे। पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो, तो मोठा कृपाळू, दयाळू आहे। आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो। साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे,
तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्र चर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो, ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्धसाध्य, सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्याजवळ कवित्व नाही, ग्रंथरचना कशी करतात हे माहीत नाही, मला मराठी भाषा नीट येत नाही, मला शास्त्रज्ञान नाही, म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी, माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी मदत करावी. अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आईवडिलांना, पूर्वजांना नमस्कार करतो. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष, साखरे त्यांचे आडनाव, त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचा पुत्र देवरो, देवरवांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील. आश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई, माझा पिता गंगाधर. ते सदैव श्री गुरूंचे ध्यान करीत असत, म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्यांचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले. श्री गुरूंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना, संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार. मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे, माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासून आमच्या कुलावर श्री गुरूंची कृपा आहे, त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, तू आमचे चरित्र कथन कर, त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. गुरूंची आज्ञा मला प्रमाण आहे, ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेले कामधेनूच. श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध आहे, अपार आहे, त्यांचे वर्णन कोण करू शकेल. परंतु प्रत्यक्ष श्री गुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्रापौत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठण करावे. जो या चरित्राचे श्रवण पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करील, त्याला सर्व प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतील, श्री गुरुकृपेने त्याला रोगाची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे 7 दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील, अशी ही परम पुण्यदायक कथा मी सांगत आहे. श्रोते हो, मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेव. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्र चित्तेने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा डेकर येतो, त्याचप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे. ऊस दिसावयास काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून श्रोते हो, आपण लक्षपूर्वक ऐका. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या क्षेत्री श्री गुरूंचे कायमचे वास्तव असल्याने असंख्य लोक गाणगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात. तेथे जाऊन श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. नामधारक एक भक्त
सदैव श्री गुरूंचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्री गुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुराकडे निघाला. आता एकतर श्री गुरूंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्री गुरूंचे स्मरण करीत जात होत. तो मनात श्री गुरूंना आळवीत होता. अहो गुरुदेव, लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात. आपले नाम पारिस आहे, ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इथे दुःख का बरे भोगावे लागते? परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा? हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परम दयाळू आहात, सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाही तर मी कोठे कुणाकडे जाऊ? अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्री गुरूंची अळवणी करीत होता. अहो गुरुदेव, कलयुगात श्री गुरु हेच आहेत, ते कृपासिंधू आहेत, भक्तांचे कृपासिंधू, भक्तांचे रक्षणकर्ते आहेत. ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील, ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहीत नाही, माझे मन स्थिर नाही, तुम्ही कृपासागर आहात, माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात, परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य दूर करा, तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते, सर्व देवांचे तुम्हीच दाट आहात, मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराण सांगतात, मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते, मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? द्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा, दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठविले, तुम्ही रामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत, त्याने तुम्हाला काय दिले? परशुरामांनी तुम्ही सर्व पृथ्वी निशस्त्र करून ब्राह्मणांना दिलीत, त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात, मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार? अहो आहात, साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रदिन पाणी भरीत आहे, असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता? आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते? काहीच नाही. आधी घेऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो, याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही, कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षी तुमची मनोभावे सेवा केली आहे, म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे, त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही, मग माझ्याविषयी असे कठोर का वागता? मी तुमचा दासानुदास आहे. प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव, तुम्हीच माझे आई वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाशालाही पाजर फुटेल,
मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही? त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांचे चरणावरील धूळ झाडली. आनंदाश्रूने त्यांच्या चरणांना स्नान घातले. त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्याच्या हृदयात श्री गुरु स्थिर झाले. अशा प्रकारे श्री गुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात, त्यामुळे सरस्वती गंगाधराला अतीव संतोष होतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील मंगलाचरण नावाचा अध्याय पहिला समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.